विद्यापीठाच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांचं 50% शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांचे 50% शुल्क माफ करण्याचा तसेच कमवा आणि शिका योजनेचा लाभ सर्व गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती कुलगुरू बी ए चोपडे यांनी दिली. व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीत सदस्य सचिव तथा कुलसचिव डॉक्टर गणेश मांझा, बीसीयूडीचे संचालक डॉक्टर के व्ही काळे यांच्यासह 19 सदस्यांची उपस्थिती होती. मराठवाड्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. विद्यापीठात ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. विद्यार्थी संघटना तसेच विद्यार्थ्यांकडून वसतिगृह शुल्क माफ करण्याची मागणी होत होती. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेने 50% शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. शुल्क माफीच्या लाभासाठी विभाग प्रमुखांचे पत्र द्यावे लागणार आहे. या निर्णयामुळे 12 वसतिगृहातील 1200 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा फायदा होणार आहे. तसेच सर्व गरजू विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेत समाविष्ट करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा सध्या 350 विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. Seconds.